सूर्य किरणांशी हसरा लपंडाव खेळणाऱ्या हिरव्यागार वृक्षराजीच्या सान्निध्यात मनोहारी मोहमयी गूढरम्य सौंदर्याचं लेणं लिहिलेल्या निसर्गभूमीत स्वच्छंदपणे विहरणारा हा धरतीचा पुत्र, या धरतीचा आदिम रहिवासी आदिवासी, सुसंस्कृत आधुनिक जगाशी संपर्क नसलेली आणि त्यामुळे आधुनिक सुधारणांची दखलही नसलेली ही आदिवासी जमात आपल्या कष्टाळू प्रामाणिक आणि सत्यप्रिय वृत्तीनं आपलं जीवन समृद्धपणे जगत आहे. निसर्गाच्या स्वच्छंदतेचा वर मिळालेल्या आदिवासींनी निसर्गाकडूनच धडा घेऊन आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आदिम चालीरीती आणि परंपरांनी आपल्या जीवनाला शिस्तबद्धता आणलेली आहे. सामूहिक जीवन जगताना एकोप्यानं आणि सामंजस्यानं राहण्यासाठी जमातीच्या परंपरागत न्यायव्यवस्थेच्या चौकटीशी ते वचनबद्ध असतात. त्यातल्या कायद्यांचं आणि नीती नियमांचं ते काटेकोर पालन करतात. आदिवासींची न्याय पद्धती ही सामाजिक न्याय पद्धती आहे. या व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शासनकर्ते आणि न्यायव्यवस्था या वेगळ्या संस्था नसून एकच मुख्य संस्था म्हणजे पंचायत सर्व गावाचा कारभार सांभाळते. पुण्याच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक श्री नीपा भणगे यांचं पंचायत संस्थेबद्दलचं मत असं आहे. पारंपरिक आदिवासी जमात पंचायत हे आदिवासी जमातीचे खास वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातील देखील सर्व जमातीमध्ये आपल्याला आदिवासी पंचायत कार्यरत असताना दिसतो. आदिवासी जमातीतील सामाजिक सांस्कृतिक आर्थिक त्याचप्रमाणे यात्रा किंवा गावातील स्वच्छता आरोग्य या बाबतीमध्ये पंचायत हे जातीने काम करत आहे. समाजानंच आपल्यामधून निवडलेली अनुभवी जाणकार विचारवंत आणि वयोवृद्ध मंडळी ही पंचायत चालवतात. परमेश्वरा एवढी त्यांची योग्यता मानून त्यांना पंच परमेश्वर म्हटलं जातं. गाव पाटील सरपंच कोतवाल आणि भूम्या हे पंच होत. समाजातले सर्व धार्मिक विधी आणि परिपाठ करण्याचा मान भूम्याचा असतो. गावाची भरभराट व्हावी म्हणून पंचांच्या उपस्थितीत तिथे सार्वजनिक पूजा चालली आहे. पंच मंडळी ही एका अर्थानं गावाचे पालकच असतात. गावाशी गावच्या सुख दुःखांशी निगडीत सर्व घटनांशी त्यांचा जवळून संबंध असतो. जसे ते गावाच्या सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत अग्रभागी असतात तसेच आदिवासी जीवनातल्या नामकरण विधीसारख्या आनंददायी सोहळ्यातही ते जातीनं हजर असतात. ते गावाचं कौतुक करतात, गावाची काळजी घेतात आणि लोकांना संघटित करून समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना परंपरेनं चालत आलेल्या अलिखित कायद्यांचं कर्तव्य कठोरतेनं पालन करत असतात. इथं न्याय आहे, न्याय निष्ठुरता आहे, शिस्त भंगाला इथं शासन आहे. पण शक्य तिथे ताणतणाव आणि संघर्षाची कारणं शोधून काढून परस्परांमध्ये सामंजस्य निर्माण करणं हा प्रामुख्यानं पंचांचा दृष्टिकोन असतो. आता हे म्हातारबुवा अमरावती जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगरामधल्या कोरकू जमातीतले, त्यांची तक्रार त्यांच्या स्वतःच्या मुलांबद्दलच आहे. त्यांनी पंचांकडे तक्रार केल्यावर भूम्यानं गावात दवंडी दिली. पंचायत बोलावली गेली. चार भिंती आडचा बाप लेकांचा व्यवहार हा घरगुती तंटा म्हणून लोकांसमोर यायचं कारण असं आहे की मुलं मोठी झाल्यावर घरची शेतजमीन आई वडिलांकडून त्यांनी आपल्या नावावर करून मागितली. बदल्यात वर्षाला 2 क्विंटल धान्य, रोख रुपये 250 आणि कपडे लत्ते मुलांनी आई वडिलांना द्यायचे असं ठरलं. पण पहिल्याच वर्षी त्यांनी व्यवहार पाळलेला नाही तर हे पुढे काय करणार असा वडिलांचा प्रश्न. पंचायतीनं तक्रार लक्षात घेतली. एक आरोपी हजर नव्हता, त्याला बोलावून घेतलं.
आणि मुलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली। दोन्ही बाजू ऐकल्यावर उभय पक्षी मान्य असा तोडगा काढण्यात आला। मुलांनी रुपये 50 रोख द्यावे, कपडा लत्ता आणि राहिलेली रक्कम 15 दिवसात द्यावी असा निर्णय झाला। गृह कलह समितीने मिटला, पंचायत उठली। पंचायतीच्या पुढे सर्व प्रकारचे गुन्हे येतात। शारीरिक इजा करणं, संपत्तीचा अपहार करणं, देण्या घेण्याचा व्यवहार डावळणं, जारकर्म, पळवा पळवी, चोरी असे अनेक गुन्हेगारांना विविध शिक्षा दिल्या जातात। दंड करणं, फटके मारणं, जमातीतून बहिष्कृत करणं इत्यादी। पुरातन परंपरेतील विना विलंब न्याय व्यवस्था हे सर्व आदिवासी जमात पंचायतीचं आग्रह आणि आदर्श असं वैशिष्ट्य आहे। मग ते कोरकू असो वा माडिया गोंड, हलबा किंवा कोलाम, आंध्र प्रदेशातून स्थलांतरित झालेले कोलाम जमातीचे आदिवासी यवतमाळ जिल्ह्यात वसले आहेत। वृक्षवल्लींवर अपार प्रेम करणारे कोलाम स्वतंत्र वृत्तीचे, निर्भीड आणि न्यायनिष्ठुर आहेत। ते आपसातले तंटे न्यायालयात नेत नाही, कोर्टाची पायरी चढणं हा ते पंचायतीचा अपमान समजतात। कोलामांच्या वस्तीला पोड म्हणतात। जागरूकतेनं स्वच्छ राखलेल्या कोलाम पोडाच्या मध्यभागी देवस्थानची जागा असते, तिथंच पंचायतीचं काम चालतं। वस्तीत राहणाऱ्या लक्ष्मणला मध्यंतरी दारूचं व्यसन लागलं होतं। एके दिवशी तर लक्ष्मणनं दारूच्या नशेत वासुदेवच्या अंगावर हात टाकला। या वागण्यानं कंटाळलेल्या वासुदेवानं सोक्षमोक्ष म्हणून पंचायतीकडे फिर्याद नेली। कोलाम पंचायतीत पोडाचा नेकून म्हणजे नाईक हा अध्यक्ष असतो, महाजन्याक म्हणजे महाजन हा उपाध्यक्ष असतो, कारभारी हा कार्यवाहक आणि घट्या म्हणजे आमंत्रक। खूप झगडाल का ते नेला ताल कुयेन वाटाडे दिनां चालरून संपना तिंदान तुप पुस्तांडे आ नेशी निम्न वापे सरंगरा तोते नीरे नतरी वेलां का ते हम दोको नुंतांडे ना मुरका तांडे जिनी नी वो वोई उनसेला मा पंचायतीनं मारझोडीच्या आरोपाचा जाब विचारला असता लक्ष्मण आपली चूक लक्षात येऊन निमूट मान खाली घालून बसला। पंचायतीनं त्याची कान उघडणी केली, तसंच मायेनं त्याला समजावून सांगितलं की बायको मुलांना, शेजाऱ्यांना आणि सबंध गावाला असा त्रास देऊ नकोस, हे सर्वांच्या दृष्टीनं घातक आहे। लक्ष्मणला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊन त्यानं गावकऱ्यांच्या साक्षीनं वासुदेवची माफी मागितली। वासुदेवनंही लक्ष्मणशी हात मिळवणी केली। लक्ष्मणनं पंचायतीत सर्वांना गुळ पाणी दिलं। समिताच्या वेळी दोषी ठरलेल्यांच्या खर्चानं उपस्थितांना गुळ पाणी देण्याचा रिवाज आहे। हा प्रेमापोटी केलेला दंडच म्हणा ना। पंचांचा निर्णय हा सर्वांसमक्ष वडीलधाऱ्या मंडळींची मतं आजमावून सामूहिकरित्या होत असल्यानं फिर्यादी आणि आरोपी दोन्ही बाजूंचा पंचायतीवरील विश्वास दृढ व्हायला मदत होते। समेटानंतर लक्ष्मण आता आपल्या कुटुंबात रमला आहे। कोईनगोडा गावात माडिया गोंडांची वस्ती आहे। घोटूल हे माडियांचं सांस्कृतिक महत्वाचं केंद्र। वसंतातल्या एका रात्री माडिया तरुण तरुणी इथं एकत्र भेटतात, वावरतात आणि आपापला जीवनसाथी निवडतात। क्वचित तरुण मन जमाती बाहेरच्या तरुणांमध्ये गुंतात आणि तो गुन्हा ठरतो। पंचायत बसते आणि आरोपीला पंचायती समोर उभं करण्यात येत। कोण
इथं आरोपी आहे जमाती बाहेरच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीची आई आणि आरोप आहे जमातीच्या सामाजिक शिस्तभंगाचा. मुलीने अशा प्रकारे जाती बाहेर लग्न करणं हा गुन्हा आहे, त्याची शिक्षा झालीच पाहिजे. विचारांती पंचायतीनं त्या स्त्रीला दंड भरायला सांगितलं. पंचायती समोर जेव्हा स्त्री आरोपी असते तेव्हा त्या स्त्रीला घोटुला बाहेर पायरीवर उभं राहावं लागतं. लग्न झाल्यानंतर स्त्रीला घोटुलामध्ये प्रवेश करता येत नाही असा माडिया गोंड जमातीचा कायदा आहे. गावपाटी, सरपंच, कोतवाल, भूम्या ही पंच मंडळी गावातल्या पंचायतीला गायता असं म्हणतात. तर मोठ्या परिसरातल्या 14 गावांच्या पंचायतीला बडा गायता असं म्हटलं जात. आधुनिक सुधारणांच्या ओघात आदिवासी देशाच्या एकूण समाज प्रवाहात सामावला जात आहे. कायदे कानून त्याला बंधनकारक आहे. त्याच्या हातून काही गुन्हा घडला की त्याला पोलीस पकडतात, शिक्षा होते. कालांतराने तो सुटूनही येतो, पण हलबा जमातीच्या अलिखित नियमानुसार त्याला पुन्हा जमातीच्या पंचायती समोर उभं राहावं लागतं आणि पंचायतीनं दिलेली शिक्षा त्याला भोगावी लागते. कधी कधी गुन्हेगार शिक्षेविरुद्ध बंड करतो, अशा वेळी समाज त्याच्यावर बहिष्कार टाकतो, त्याच्या बरोबरचे सारे व्यवहार बंद करण्यात येतात. जीवनावश्यक वस्तूही त्याला मिळणं दुरापास्त होत. कामन माझी तेल नेते पंचायतने कामन बाहेर ठेवलंच तुम्ही बाहेर घ्या. त्याला एकट्याला समाजाच्या पुढे जाता येत नाही, तो पंतांना शरण जातो. महाराजांशी सल्ला मसलत करून परत एकदा पंचायत बस. मीराचे जो तुम्ही म्हणून अलग ठेवला असा और सगामनचं नियम तो मुताबिक तिथे चहाचं होऊन त्याने दंड करला असा होऊन दंड त्याला सबुरीच्या समाज हिताच्या चार गोष्टी सांगितल्या जातात आणि दंड सुनावण्यात येतो. या दंडातून गावकऱ्यांना गोड पाणी दिलं जातं आणि पंचायतीचं महत्व सिद्ध होत. हलबा जमातीमध्ये गाव पातळीवर ग्राम पंचायत, 5 गावांची पंचक्रोशी आणि 18 जागीरदारांची मुख्य पंचायत असते. आदिवासी न्यायनिष्ठुर असले तरी समाजाचे नियम तोडल्यामुळे समाजाबाहेर टाकल्या गेलेल्या माणसाला क्षमा करून पुन्हा त्याला जमातीत सामावून घेतलं जात. जातीबाहेर घालवलेल्या आदिवासीला समाजामध्ये परत घेतात. त्या शुद्धीकरण विधीला सोना पाणी शिंपडणं असं म्हणतात. आदिवासींवर आजही अंधश्रद्धेचा पगडा आहे. देवाच्या कोपामुळे कुटुंबियांना त्रास होऊ नये, गावावरची इडापिडा टळून शेतीवाडीची भरभराट व्हावी म्हणून गावचा भगत शेतकऱ्यांच्या आणि पंच मंडळींच्या उपस्थितीत अंगारे दुपारे आणि पूजापाठ करतो. अजूनही अनेक जमातीत निवाड्याच्या वेळी देवाची शपथ घेऊन किंवा दिव्य करून स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करावं लागतं. शपथ घेणं म्हणजे सर्व शक्तिशाली परमेश्वराला आव्हान करणं अशी आदिवासींची दृढ श्रद्धा असते. म्हणून ते खोटी शपथ घ्यायला घाबरतात, त्यामुळे आपल्यावर दैवी प्रकोप होईल अशी त्यांना भीती वाटते. चराचरांचा समतोल ठेवण्याच्या निसर्गाच्या प्रवृत्तीला अनुसरून आपल्या अलिखित परंपरांशी प्रामाणिक राहून आदिवासींनी